सिल्लोळी ते अंबड MIDC कडे जाणाऱ्या लिंक रोड दरम्यान 80 ते 100 कंपन्या तसेच छोटे मोठे लघु उद्योजक आहेत। या ठिकाणी 3 ते 4 हजार महिला व पुरुष कामगार काम करून आपला उदरनिर्वाह करतात। 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही। पावसाळा सुरू झाल्यानंतर नदी वाहत असल्याचे दिसून येत आहे। त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरात कामगार तसेच मालवाहतुकीसाठी वाहन मिळणे कठीण होत चालले आहे। परिणामी उद्योजक व कामगारांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे। पायी चालणाऱ्या तसेच दुचाकी वाहनावरून ये जा करणाऱ्या कामगारांना खड्ड्यातून तसेच पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। नियमित छोटे मोठे अपघात घडून येत आहे। विल्होळी ग्रामपंचायतीने यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न केले होते, मात्र अपुऱ्या निधीमुळे कायमस्वरूपी रस्ता शक्य नसल्याचे सांगण्यात आले। या ठिकाणी असणाऱ्या उद्योजकांकडून शासनाला मालमत्ता कर, वस्तू सेवा कर व अन्य कर शासनाला अदा करत असतात, तरी देखील कंपन्यांकडे जाणारा रस्ताच अस्तित्वात नसल्याने उद्योजकांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे। या भागातून 2 ते 3 हजार कामगार वर्ग नियमित मार्गक्रम करत असतात। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठी दुर्घटना तसेच जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे। यासाठी मंगळवार दिनांक 12 रोजी गुरु गजानन इंडस्ट्रीयल एरियातील तब्बल 30 ते 40 उद्योजकांनी रस्त्यावरील खड्ड्यात उतरत आंदोलन केले। यावेळी संबंधित विभाग तसेच स्थानिक आमदारांनी त्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उद्योजकांसह कामगार वर्गाने केली। आज आम्ही सगळे उद्योजक या ठिकाणी रस्ता चांगला व्हावा यासाठी एक शांततेच्या मार्गाने आंदोलनासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। गेल्या 7-8 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था वर्षानुवर्ष दुरावस्था वाढत चाललेली आहे। इकडे येणारा कामगार वर्ग असेल, वाहतुकीसाठी येणारे वाहतूकदार असतील, यांची नाराजी असते या रस्त्याला येण्यासाठी। त्यामुळे आमचे जे छोटे उद्योजक आहेत इथे जवळपास 80 ते 100 छोटे मोठे व्यवसाय या रस्त्यावरचा वापर करत असतात आणि या 80 ते 100 उद्योगांच्या माध्यमातून या परिसरात 3 ते 4 हजार कामगार यांना रोजगार मिळालेला आहे। परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ते कामगारांना कामावर येता येत नाही, नवीन कामगार इकडे या ठिकाणी यायला मागत नाही। वारंवार त्यांचा संताप होतो आहे की कसं काम करणार, कसं करणार। आज कोविडनंतरची परिस्थिती एवढी खराब असताना सगळी ची कामधंद्याची वाट लागली तरी हे लोकांचं काही पॉलिटिशियन असतील किंवा कोणी असतील समजा तो रस्ता तयार करायला किंवा कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। आपल्या इंडस्ट्री एरियामधून बराच रेव्हेन्यू जनरेट होतो, GST असेल किंवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या माध्यमातून किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, पण हे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालून हा रस्ता करून देणे। या प्रसंगी माजी सरपंच बाजीराव गायकवाड, उद्योजक कैलास धांडे, नितीन खताळे, सादिक सुराणी, गोविंद डुबेवार, सचिन भकडवारे, अतुल बेंडाळे, प्रतीक अवणकर, भांड, जितेंद्र घोडराव, भोजने, निकम अमृतकर, कुलकर्णी आदींसह 20 ते 25 उद्योगही व कामगार तसेच IMA चे पदाधिकारी उपस्थित होते। यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।